गणित इयत्ता पाचवी विभाग दुसरा धडा आठवा विभाज्य आणि विभाजक म्हणजे मल्टीपल्स अँड फॅक्टर्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या शोधण्याची पद्धत पाहिली होती. आता ही अजून एक पद्धत आहे, त्या पद्धतीचं नाव काय होतं, इराटोस्थेनिसची पद्धत. आणि आता ही अजून एक आपण मूळ पद्धत मूळ संख्या शोधण्याची आणखीन एक रीत आपण बघत आहोत, पद्धत बघत आहोत. इथे काय करायचं आपल्याला, कॉलम करायचे, तर सहा कॉलम करायचे आणि संख्या लिहून काढायचे. एक, दोन, मागच्या वेळेस आपण असे कॉलम केले होते आणि एक दोन असे लिहिले होते. आता पण आपल्याला कॉलमच करायचे, पण एक दोन आपल्याला अशा आडव्या पद्धतीत लिहून घ्यायचे. कोणत्याही पद्धतीने लिहिले तरी चालेल, आडव्या किंवा उभ्या, कोणत्या पद्धतीने लिहा. आता सहा नंतर कोणती संख्या येणार आहे, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस, पस्तीस, छत्तीस, सदोतीस, अडोतीस, एकोणचाळीस, चाळीस, एक्केचा, बेचा. आता इथे मी पन्नास पर्यंत संख्या लिहिल्यात, तुम्ही अजून जास्त लिहा, शंभरच्या पुढे लिहा आणि तर शंभर पर्यंत लिहा. आता इथे काय आपल्याला माहिती, एक ही काय संख्या आहे, मूळ संख्या आहे का नाही, संयुक्त आहे का नाही. तर एक ही संख्या मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. दोन ही मूळ संख्या आहे, तीन पण मूळ संख्या, नंतर पाच ही मूळ संख्या आहे, चार आणि सहा ह्या मूळ संख्या नाही आहेत, कारण मल्टिपल्स ऑफ फोर इज मल्टिपल्स ऑफ टू, म्हणजे चार ही विभाज्य आहे दोनची आणि सहा पण विभाज्य आहे. म्हणजे ह्या कॉलममध्ये जेवढे सगळे आहेत ते सगळे दोन्ही काय होतात, त्याला पूर्ण भाग जातो निशेष, म्हणजे ह्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. आता दोनच्या इथे सुद्धा दोन फक्त मूळ संख्या आहे आणि बाकीचे तुम्ही बघताल ह्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. ह्या सगळ्या संख्यांना दोन्ही भाग जातो, म्हणजे ह्या पण संख्या घ्यायच्या नाहीयेत, ह्या पण मूळ संख्या नाही आहेत आणि ह्या पण मूळ संख्या. राहिले आता कोणते, आता तीन बघा, तीन ही मूळ संख्या आहे. आता तीन च्या नंतर नऊ येतात इथे, आता नऊ ही कशी आहे, संयुक्त, ही मूळ संख्या नाहीये. परत पंधरा पण मूळ संख्या नाहीये. मग ह्या सगळ्या आपल्याला बाद करायच्या आहेत. मग आता राहिल्या कोणता कॉलम, एकचा आणि पाचचा. पाचच्या इथे बघा, अकरा, सतरा, तेवीस, एकोणतीस, पस्तीस, एक्केचाळीस, सत्तेचाळ, इकडे सात, तेरा, एकोणीस, पंचवीस, एकतीस, सदोतीस, त्रेचाळ, एकोणपन्नास. आता ज्या काही मूळ संख्या आहेत त्या फक्त एकच्या कॉलममध्ये येणार आहेत आणि पाचच्या कॉलममध्ये येणार आहेत. आता त्या शोधायच्या आपल्याला. तुम्हाला जर शंभर पर्यंत संख्या लिहायच्या असतील तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला मूळ संख्या बघायच्या असतील एक ते शंभर पर्यंत, याच पद्धतीने लिहा. आणि आपल्याला फक्त एक आणि पाच ह्या कॉलममध्ये संख्या बघायच्या आहेत, बाकीच्या कारण मल्टिपल्सच आहेत त्यामुळे. तर एक ही कशी संख्या आहे, मूळ पण नाही, संयुक्त नाही, तर आपण चौकोन करू. दोन कशी आहे, मूळ संख्या आहे. तीन मूळ आहे, नंतर पाच पण मूळ संख्या आहे. आता हे सगळे मल्टिपल्स ऑफ टू आहे, म्हणजे सगळे दोन्ही ह्याला भाग जातो, म्हणून ह्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत, कारण ह्याचे विभाजक दोन पेक्षा जास्त आहेत, त्यामुळे हे सगळ्या बाद करून टाकायच्या. तसंच हे तीनचे मल्टिपल्स आहेत, ह्या संख्यांना तीनने भाग जातो आणि ह्यांचे विभाजक दोन पेक्षा जास्त आहेत. आता उरल्या किती संख्या बघा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा. आता ह्याच्यामधून आपल्याला शोधायच्या मूळ संख्या आता कोणत्या कोणत्या आहेत. तर पाच नंतर सात ही मूळ संख्या आहे, अकरा
मूळ, 13 मूळ, 17 पण मूळ, 19, 23, 25 मात्र ह्याला 5 ने भाग जातो 25 ला, म्हणून आपण इथे काट करू, कारण ह्याचे विभाजक 1, 5 आणि 25 असे 3 विभाजक आहे. 29 पण मूळ संख्या, 31 पण मूळ संख्या, 35, 35 चे पण बघा विभाजक किती, 1, 1 नंतर 5, 7 आणि 35, त्याच्यानंतर 37 मूळ संख्या, 41 मूळ संख्या, 43 मूळ संख्या, 47 मूळ संख्या आणि 49, 7 × 7 = 49, 7 ने भाग जातो म्हणजे ह्याचे पण विभाजक 2 पेक्षा जास्त आहेत. 49 चे विभाजक कोणते येतील, 1, 7 आणि 3 ने जर भाग घातला तर जातो का, नाही 3 ने नाही, 1, 7 आणि 49 म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. ह्या संख्येने ह्या संख्येला भाग जातो, 1 ने भाग जातो, 7 ने भाग जातो आणि 49 ने, म्हणून ही संयुक्त संख्या आहे. मग आता ह्या आपण शोधून काढल्या मूळ संख्या. जर तुम्ही ह्याच प्रमाणे 1 ते 100 किंवा अजून जास्त तुम्हाला काढायचे असतील मूळ संख्या, तर ह्या पद्धतीने तुम्ही शोधून काढा. आता इथे 1 ही मूळ संख्या पण नाही, संयुक्त संख्या नाही, म्हणजे 1 is not a प्राईम नंबर अँड नॉट अ कॉम्पोजिट नंबर, 2 is a प्राईम नंबर, 3 is also a प्राईम नंबर, 4 is a कॉम्पोजिट नंबर, 6 is कॉम्पोजिट नंबर, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 31, 29, 37, 43, 41 and 47, दीज ऑल आर प्राईम नंबर्स. आपण कोणत्या नंबर्सला प्राईम नंबर्स म्हणतो, मूळ संख्या असं म्हणतो, तर त्या संख्येने फक्त त्या संख्येला भाग जातो, 1 ने भाग जातो आणि त्या संख्येने त्या संख्येला फक्त भाग जातो, बाकी कोणत्याच संख्येने त्या संख्येला भाग जात नाही. त्या संख्येने आपण काय म्हणतो, मूळ संख्या असे म्हणतो. आता इथे बघा, 2 ही मूळ संख्या का बरं आहे, कारण 2 चे जर आपण विभाजक बघितले तर 2 चे विभाजक कोणते कोणते आहेत.